नमस्कार विद्यार्थी मित्रों, हा ब्रिज कोर्सचा शेवटचा दिवस आहे, डे 44। यानंतर तुमची 45व्या दिवशी सर्व अभ्यासक्रमावरती एक टेस्ट होईल, ती 30 मार्काची असेल। हा शेवटचा पार्ट आहे यातला ट्रिग्नॉमेट्रीचा। सब टॉपिक आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ स्पेसिफिक मेजर्ड अँगल्स, म्हणजे साइन 0, साइन 30, साइन 60, साइन 90, साइन 30 च्या आपल्या व्हॅल्यूज काढा, त्याच पद्धतीने कॉस 10 च्याही व्हॅल्यू काढायच्या आहेत। बरं, या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, ओके। तर आज आपण पाहणार ट्रिग्नॉमेट्री, त्यामधला ट्रिग्नॉमेट्रिक मधला रेशो अँड स्पेसिफिक मेजर्ड अँगल्स, ओके। डे 44, क्लास 10th, सब्जेक्ट मैथमेटिक्स, पार्ट 2, टॉपिक ट्रिग्नोमेट्री, सब टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ स्पेसिफिक मेजर्ड एंगल्स, ओके। कॉम्पिटेंसी स्टेटमेंट्स, डिटरमाइनिंग द ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ एन एंगल ऑफ अ पर्टिक्युलर मेजर्स, पर्टिक्युलर मेजर्स दिलेले, म्हणजे 0, 30, 60, 90, याचे या अँगलच्या आपल्या साइन कॉस टॅन रेशियोची व्हॅल्यूज काढायच्या आहेत, ओके। इम्पॉर्टंट पॉइंट्स, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अ स्पेसिफिक मेजर्ड अँगल्स इन ट्रायंगल ए बी सी, अँगल बी इज 90 डिग्री, अँगल ए 60, अँगल सी 30, अँड द हायपोटेनस इज 2, देन अपोजिट साइड टू द 30 डिग्री, हाफ ऑफ इट्स हायपोटेनस, म्हणजे 2 ची निम्मी 2 येईल। ह्या ट्रायंगल लक्षात ठेवलं तर सर्व व्हॅल्यू आपण काढणं सोपं जाईल। आणि 60° समोर बाजू काय येणार आहे, स्क्वेअर रूट 3/2 इंटू हायपोटेनिस, म्हणजे ही काय बेसिल स्क्वेअर रूट 3 येईल। त्याच पद्धतीने हा दुसरा ट्रायंगल लक्षात ठेवायचा, राईट आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल 40/45/90, आपण एसी जर स्क्वेअर रूट 2 घेतला तर हे किती येणार, 1/1 येतील, ओके। ह्या दोन फिगरवरून तुम्हाला साइन कॉस टॅन सेक कोसेक कोट 30, 60 आणि 45/45 सर्वचे मेजर काढता, म्हणजे व्हॅल्यूज काढता येतील, पाठ करायची आवश्यकता नाही। आपल्या फक्त रेशो माहित असले तर रेशोवरून काढता येतील व्हॅल्यू। आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिलेत मेजर्ड ऑफ अँगल अँड रेशो साइन 30, साइन 0, 0 असतो, साइन 30, साइन 30 बाय अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनस, म्हणजे ए बी डिवाइड बाय ए सी 1/2 येईल। त्यानंतर 45 बघा, अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनस 1/√2, 60 बाय अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनिस स्क्वेअर रूट 3/2, आणि साइन 91 असतो लक्षात ठेवा, कॉस 0/1 राहील, साइन 30 ॲडजसंट साइड डिवाइड बाय हायपोटेनिस म्हणजे स्क्वेअर रूट 3/2 येईल, ओके। साइड इतर रेशियो जर माहित असतील तर या दोन फिगरवरून तुम्हाला ह्या एवढ्या सर्व व्हॅल्यू येतील काढता, 30, 45, 60 च्या, ओके। आता त्यानंतर साइन कॉस 45 जी किती बा, ॲडजसंट साइड डिवाइड बाय हायपोटेनिस, यामध्ये या ट्रायंगल मध्ये पाहिजे 1/√2 येईल, ओके। साइन आणि कॉस 45 ची व्हॅल्यू सेम असते हे लक्षात ठेवा। त्यानंतर कॉस 60, कॉस 60 म्हणजे ॲडजसंट साइड ए बी डिवाइड बाय ए सी, म्हणजे किती आहे 1/2, हे येईल 1/2, आणि कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते। आता टॅन बघा, टॅन 0 ची व्हॅल्यू 0 ची येईल, त्यानंतर टॅन 30, टॅन 30 म्हणजेच ॲडजसंट अपोजिट साइड डिवाइड बाय ॲडजसंट साइड 1/√2 येईल, ओके। त्यानंतर साइन टॅन 45 तर पहा, अपोजिट साइड डिवाइड बाय ॲडजसंट साइड ए बी डिवाइड बाय बी सी म्हणजे 1/1 येईल, आणि लास्ट साइन 60 अपोजिट साइड डिवाइड बाय ॲडजसंट साइड स्क्वेअर रूट 3/1 मीन्स स्क्वेअर रूट 3 येईल, आणि साइन 90 इज नॉट डिफाइंड, नॉट डिफाइंड काय येतं, पास टॅन थीटा टॅन 90 इक्वल टू साइन 90 डिवाइड बाय कॉस 90, या ठिकाणी साइन 90 1/0, 0 न कुठल्याही संख्येला भागलं तर नॉट डिफाइंड येते, इन्फिनिटी व्हॅल्यू येते, म्हणून हे काय येणार आहे, नॉट डिफाइंड। या पद्धतीने हे चार्ट तुम्हाला तयार करता येईल, या ठिकाणी पाठांतर करायची गरज नाही, ह्या दोन फिगर फक्त लक्षात ठेवा। या ठिकाणी हायपोटेनस 2 घेतला तर त्याचं 30 अपोजिट साइड 1 घ्या, आणि 60 अपोजिट साइड स्क्वेअर रूट 3 घ्या। रेशो माहित असेल तर सर्व व्हॅल्यू तुम्हाला काढता येतील,
या ठिकाणी 45 साठी काय करा, 45 45 दोन अँगल घ्या, जो जो हायपोटेनस आहे तो स्क्वेअर रूट टू घ्या, म्हणजे त्याचे साइड जे असतील ते इक्वल असेल 1 1 येतील. यावरून तुम्हाला रेशो वरून साइन कॉस टॅन च्या व्हॅल्यूज काढता येतील. ओके, आता यावरून आपला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. बस सॉल्व एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 tan 45 प्लस कॉस 30 मायनस साइन 60. आता या ठिकाणी व्हॅल्यूज माहित पाहिजे आपल्या. 2 tan 45 प्लस कॉस 30 मायनस साइन 60. पुट द व्हॅल्यूज ऑफ साइन 45 ची व्हॅल्यू 1 आहे, कॉस 30 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट 3 मायनस साइन 60 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट 3. म्हणजेच इथं काय होईल, हे कॅन्सल होतील, काय येईल पहा, 2 × 1 2 0 प्लस 0 इक्वल टू 2. ओके, या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवायचे आपण आधीच्या पाहिले त्यामधनं. एक्झाम्पल नंबर 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 47 साइन डिवायडेड बाय साइन 37. इथं कॉस 47 डिवाइड बाय साइन 43 आहे. ओके, सोल्यूशन 47 प्लस 43 इक्वल टू 90. दॅट मीन्स देअर फॉर द 47 अँड 43 आर द पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. आधी कन्वर्ज फॉर्म्युला आहे पहा, म्हणून साइन 43 इक्वल टू कॉस 90 मायनस 43 इक्वल टू कॉस 47. साइन 43 ची व्हॅल्यू आपण कॉस 47 ठेवू शकतो, म्हणून कॉस 47 डिवाइड बाय साइन 43 इक्वल टू कॉस 47 डिवाइड बाय साइन 43 ची व्हॅल्यू आपण किती ठेवली, कॉस 47 ठेवायची. हे कॅन्सल होतील, म्हणजेच काय येईल पहा, इक्वल टू 1. याची व्हॅल्यू किती, 1 येईल. ओके, या फॉर्म्युलेन कन्वर्ट करायचे ते आपण पाय शिकले. साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा अँड कॉस थीटा इक्वल टू साइन 90 मायनस थीटा, या फॉर्म्युलाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. एक्झरसाइज क्वेश्चन फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 0 A1 B0 C12 D1 इंटू स्क्वेअर रूट 2. आता या ठिकाणी बघा, साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे, साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून काय येणार आहे, B0. देन 4 tan^45 2 × cos 45 2 × sin 45 A0 B1 C4 आणि D-4. आता या ठिकाणी बघा, 4 × tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस 2 × cos ची व्हॅल्यू 1/square cos 45 ची व्हॅल्यू 1/square रूट 2 मायनस 2 × 1/square रूट 2 येईल. साइन ची व्हॅल्यू 1/square रूट 2, हे दोन कॅन्सल होतील. ओके, राहिले काय, 4 × 1 4 येईल, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 4 येईल. ओके, या पद्धतीने किमती ठेवून व्हॅल्यूज आपल्या काढता येतील चार्ट वरून. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 cos 60 प्लस 5 tan 45. आता कॉस 60 आणि टॅन 45 ची व्हॅल्यू ठेवायची. सोल्युशन 2 cos 60 प्लस 5 tan 45. या ठिकाणी बघा काय, या ठिकाणी 2 × cos 60 ची व्हॅल्यू 1/2 प्लस 5 × tan 45 ची व्हॅल्यू 1 इथं समोर दिलेली जाईल, म्हणजे 2 2 कॅन्सल होईल, काय येईल पहा, इक्वल टू 1 + 5 = 6. म्हणजे 2 cos 60 प्लस 5 tan 45 ची व्हॅल्यू किती येईल, 6 येईल. ओके, थांबून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर सेकंड, 4/3 tan² θ प्लस 3 sin² 30. बघा, 4/5 tan² θ प्लस 3 sin² 30. ओके, 4/3 tan² θ प्लस 3 sin² 30. 4/3 × 1/√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 × 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता साइन 10 30 ची व्हॅल्यू आहे ती 1/√3 तर ठेवली आपण, आणि साइन 30 ची व्हॅल्यू आहे 1/2 या ठिकाणी ठेवा. आता या ठिकाणी 4/3 याचा स्क्वेअर केलं तर स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजेच 4/5 × 1/3 प्लस 3 × 1/4 याचा स्क्वेअर होईल 2 चा स्क्वेअर 4 1 चा स्क्वेअर 1. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा, 4 × 1 4 / 5 × 3 15 प्लस 3/4 याचे ऍडिशन करायचे. आपला याचा डिनॉमिनेटर सेम करायचा, म्हणजे 15 × 4 करा, 4 नेतो गुणा 15 नेतो गुणा डिवाइड बाय 5 15 × 4 करा, म्हणजे
4 into 4 plus 15 into 3, 4 into 4, 16 plus 45 divided by 60, 16 plus 41, 61 divided by 60. This is the value of 5, 4 upon 5 tan square 30 plus 3 sin square 30 ची value. फक्त value ठेवायचे, बाकी काय इथे ठिकाणी करायचं नाही. value माहित असली पाहिजे, नसेल तर triangle वरून values काढायच्या आहेत. थर्ड एक cos स्क्वेअर 45 प्लस sin स्क्वेअर 30. सोल्यूशन cos स्क्वेअर 45 प्लस sin स्क्वेअर 30 इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. sin 45 ची व्हॅल्यू, cos 45 ची व्हॅल्यू जी आहे ती 1 अपॉन स्क्वेअर रूट 2, आणि sin 30 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2. या व्हॅल्यू जिथे ठेवलेत म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूट 2, स्क्वेअर रूट 2 चा स्क्वेअर 2, 1 अपॉन 4 2 चा 1 अपॉन 4 होईल. आता इथं परत सारखं करा, कळेल बघ. 4 इथं 2 ने मल्टिप्लाय, 2 प्लस 1 इक्वल टू 3 अपॉन 4, म्हणजे कॉस स्क्वेअर 45 प्लस साईन स्क्वेअर 30 ची व्हॅल्यू किती येणार? 3/4. इथं तुम्ही व्हिडिओ थांबून स्क्रीनशॉट काढू शकता. देन फोर्थ, 2 sin 30 प्लस cos 0 प्लस 3 sin 90. आता इथं sin 30 ची व्हॅल्यू पुट करायची, cos 0 ची प्लस sin 90 ची व्हॅल्यू पुट करायची. आता या ठिकाणी पहा, 2 into sin 30 1/2 प्लस cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे आणि sin 90 ची व्हॅल्यू 2/1 आहे, म्हणजे sin 30 इक्वल टू 1/2 cos 0 1, sin 90 इक्वल टू 1. या व्हॅल्यू इथं पुट केले आहेत, म्हणजे sin 30 ची व्हॅल्यू इथं पुट केली आपण 1/2, कॉस झिरो ची व्हॅल्यू 1 आहे आणि साईन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. या ठिकाणी आपण पुटअप केले. आता गुणाकार करायचे, या ठिकाणी कळेल बाय, हे 2 2 कॅन्सल होईल, म्हणजेच 1 प्लस 1 प्लस 3 ओके इक्वल टू 5, म्हणजे 2 साईन 30 प्लस कॉस 0 प्लस 3 साईन 90, याची व्हॅल्यू किती आली? 5 आली. ओके फिफ्थ, कॉस 60 इंटू कॉस 30 प्लस साईन 60 इंटू कॉस साईन 30. आता इथं कॉस 60 साईन 30 च्या व्हॅल्यू, कॉस 30 साईन 60 कॉस 30 च्या व्हॅल्यू पुट करायचं. सोल्युशन कॉस 60 इंटू कॉस 30 प्लस साईन 60 इंटू साईन 30 इक्वल टू 1/2 इंटू स्क्वेअर रूट 3/2 प्लस स्क्वेअर रूट 3/ इंटू 1/2. कॉस 60 ची व्हॅल्यू आहे 1/2, कॉस 30 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट 3/2, साईन 60 ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट 3/2 आणि साईन 30 ची व्हॅल्यू 1/2. ओके हे आता गुणाकार करा, काय येते बघा, स्क्वेअर रूट 3/4 प्लस स्क्वेअर रूट 3/4 इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट 3/4. ओके या पद्धतीने व्हॅल्यू जिथे येतील, ओके म्हणजे 2 2 कॅन्सल, स्क्वेअर रूट 3/12 इथे भागाल, बेके बेबे दोन 4, म्हणजे स्क्वेअर रूट 3/2. या पद्धतीने व्हॅल्यू ठेवता, आपल्या व्हॅल्यू काय करायचं, व्हॅल्यू माहित करण्यासाठी त्या दोन ट्रायंगलचा वापर करा, म्हणजे तुम्हाला साईन 30 60 कॉस 60 टॅन 60 टॅन 30 आणि टॅन 45 कॉस 45 साईन 45 च्या व्हॅल्यू काढता येतील. ओके या ठिकाणी हे तुम्ही पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके या ठिकाणी आपला ब्रिज कोर्सचा जो सिलेबस होता 44 दिवसाचा, तो कम्प्लीट झालेला आहे. आता यावरती 45 दिवस म्हणजे 14 ऑगस्टला तुमची एकत्रित चाचणी होईल 30 मार्काची, त्या दृष्टीने अभ्यास करा, त्याचा व्हिडिओ तुम्हाला तयार करून पाठवला जाईल. ओके धन्यवाद, नमस्कार.